सचिन तेंडुलकर प्लाज्मा दान करणार आहे. सचिनचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाला सचिन तेंडुलकरनं हा महत्वाचा निर्णय घेतलाय. इतरांनाही प्लाज्मा दान करण्याचं त्यांना आवाहन केलंय. सचिन तेंडुलकरनंही कोरोनावरती मात केली आहे. आता प्लाज्मा दान करण्याचा निर्णय सचिन तेंडुलकरनं केलेला पाहायला मिळतोय. सचिन तेंडुलकर काय म्हणालाय पाहूया. Last month has been a tough month for me. I was tested positive and had to be isolated for 21 days. Your prayers and good wishes, my family's prayers and good wishes, friends, last but not the least, all the doctors, aur jo unke saath pura staff tha, they kept me in a positive frame of mind and helped me recover. Plasma is given at the right time. Patients can recover faster. मैं खुद व्हेन परमिसेबल मैं डोनेट करने वाला हूँ. मेरी बात हुई है मेरे डॉक्टर्स के साथ. आप भी जो कोविड 19 से रिकवर हुए अपने डॉक्टर के साथ बात कीजिए, कंसल्ट कीजिए और व्हेन परमिसेबल प्लीज डोनेट कीजिए ब्लड. उससे बहुत तकलीफें कम हो सकती है. हमें पता है कि कितनी तकलीफ होती है, हमारे फैमिली मेम्बर्स को होती है, हमारे साथ अपने फ्रेंड्स को होती है, जब तक सेहत ठीक नहीं होती. तो मैं यही आपको दरख्वास्त करता हूँ कि आप प्लीज ब्लड डोनेट कीजिए और अपने फेलो इंडियंस को मदद कीजिए. भंडाराची उधळण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील गुढाळ गावात लग्न समारंभात घातलेल्या गोंधळाच्या जेवणामुळे 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. या लग्नात नवरदेव आणि नवरदेवाच्या मावशीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर आरोग्य प्रशासनानं गोंधळाच्या जेवणाला उपस्थित राहिलेल्या सर्वांची कोरोना तपासणी केली. त्यावेळी यातील 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. अकोला शहरातील एका मेडिकलवर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून 5 जणांना ताब्यात घेतलं. रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या या टोळीकडनं रेमडेसिवीरचे 3 इंजेक्शन जप्त केली गेली. कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना ही टोळी रुग्णांना अधिक किमतीत इंजेक्शन विकत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरनं ही कारवाई केली गेली. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एका रुग्णाचा मृतदेह गायब झाल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. रोशन भीमराव ढोकणे असं मृताचं नाव असून तो नेर तालुक्यातील पिपळगाव काळे येथील रहिवासी आहे. गेल्या 4 दिवसांपासून या मृताचे नातेवाईक मृतदेह मिळावा म्हणून रुग्णालयात ठाण मांडून आहेत. एन व्ही रामण्णा देशाचे 48वे सरन्यायाधीश झालेत. एम व्ही रामण्णा यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रामण्णा यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात छोटेखानी शपथ सोहळा पार पडला. शरद बोबडे सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी रामण्णा यांची वर्णी लागली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास.